नमस्कार अरुणाज कुकिंग मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा एकदम वेगळी झटपट होणारी चवीला अप्रतिम अशी खारी गवारची भाजी बनवून दाखवणार आहे। तर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1/2 किलो गवार जे आहेत त्याचे असे तुकडे केलेले आहेत बारीक, 2 ते 3 पाण्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर इथे या 2-3 हिरव्या मिरच्या आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ज्या या खलबत्त्यामध्ये छान अशा मी ठेचून घेणार आहे। तर एक असा एक ठेचा ह्याचा असा बनवायचा आहे। तर हे अशा प्रकारे हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेली आहे, पॅन गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल मी गरम करणार आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता। आता तेल छान गरम झालेले आहे, यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये जो ठेचा बनवून घेतलेला आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा, तो चांगला परतून घेणार आहे। तर लसणीचा कलर असा खरपूस असा झालेला पाहिजे, थोडासा चीन झाला पाहिजे। तर जशी जेवढी चांगली फोडणी करणार ना तेवढी चांगली ही भाजी लागते चवीला। तर तुम्ही पाहू शकता लसणाचा कलर चेंज झालेला आहे। तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, म्हणजे जे आता मी मसाले ॲड करणार आहे ते जळणार नाही। तर इथे 1/2 चमचा धने पावडर घेतलेली आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, 1/2 चमचा मी इथे मीठ वापरलेले आहे। तर चवीप्रमाणे इथे मीठ वापरायचे आहे। सर्व मसाले तेलात एकदम पटकन परतून घ्यायचे आहे, जळाले नाही पाहिजे। लगेच यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली जी गवार आहे ते टाकून घेणार आहे। तर गवार जी आहे त्याच्यामध्ये पाणी न टाकता ही गवार शिजवून घ्यायची आहे। तर सर्व जी ही जी गवार आहे छान व्यवस्थित तेलामध्ये मी एकदा परतून घेणार आहे। आता यावरती मी झाकण ठेवणार आहे। तर जे झाकण ठेवत आहे त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे। छान वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि गवार धुवून घेतलेली आहे। तर गवारीमध्ये थोडंसं नॉर्मल पाणी आहेच आहे, त्यामध्ये गवार चांगली शिजते। आणि जर ताटावर पाणी टाकून जर शिजवून घेतली तर गवार जी आहे ना तळाशी करपणार नाही। तर हे अशा प्रकारे गवार जी आहे एक 75% शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये जे आहे मी 2 चमचे दाण्याचा कूट टाकून घेणार आहे। तर दाण्याच्या कूटाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही वाढवू शकता, म्हणजे भाजलेले शेंगदाणे जे आहे त्याचा हा कूट आहे। तर सर्व भाजी जी आहे व्यवस्थित पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे। तर ही जी भाजी आहे एक 75% शिजलेली आहे। आता यावरती मी झाकण ठेवणार आहे। ज्या ताटामध्ये मी पाणी ठेवलेलं ते झाकण न ठेवता हे दुसरं झाकण ठेवत आहे। पुढचे 2 मिनटे चांगली वाफ घेणार आहे, म्हणजे भाजी पूर्ण छान शिजेल। तर झाकण काढून घेणार आहे। तर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। तर ही जी गवारीची भाजी आहे खूप जास्त शिजलेली चांगली नाही लागत। हे अशा प्रकारे अशी जेव्हा भाजी खातो ना तेव्हा अशी क्रंची अशी भाजी लागली पाहिजे। तर पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर टाकते मी यावरती, पुन्हा एकदा छान परतून घेते। तर ही जी भाजी आहे ना चवीला अप्रतिम लागते, अगदी साधी सिंपल। आणि ज्या प्रकारे आपण यामध्ये असे मसाले जे टाकलेले आहे, म्हणजे जिरे पावडर, धने पावडर आणि एका प्रकारचा जो ठेचा टाकला आपण लसूण हिरवी मिरचीचा, त्यामुळे ही भाजी अप्रतिम लागते। तर मस्त खारी गवार ही भाजी बनवून तयार आहे। कधी कधी काय होतं ना आपल्याला रोज रोजचं जे जेवण असतं, म्हणजे अशा मसाल्याच्या भाज्या वगैरे खाऊन खूप कंटाळा येतो। मग असं वाटतं काहीतरी असं साधं खावं पण अगदी चविष्ट खावं असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा मग असं वरण भात वगैरे जेव्हा तुम्ही कराल किंवा फक्त भाकरी खायची असेल आणि काहीतरी अशी साधी भाजी हवी असेल ना, तर ह्या प्रकारची खारी गवार जी आहे तुम्ही नक्की करा। वरण भाताबरोबर तर खूप मस्त कॉम्बिनेशन आहे। ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, गरम गरम सफादांबरोबर अप्रतिम लागते ही भाजी। तसेच डब्याला सुद्धा एकदम झटपट तयार होणारी, एकदम 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते। वाफेवर शिजवायची, अतिशय मस्त लागते ही भाजी। तर गवारीची भाजी आपण नेहमी अशी मसालेदार करतो, कांदा टोमॅटो टाकून छान लाल मसाला वगैरे टाकून, ती तर भाजी छान लागतेच। पण ही सुद्धा भाजी नक्की करून पहा। तर मी ते 2-3 मिरच्या टाकल्या, तर त्याऐवजी तुम्ही मिरच्या नाही जरी टाकल्या ना तरीसुद्धा ही भाजी छान लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता, एवढी मस्त ही भाजी लागते। तर घरी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्यासाठी कमेंट करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।